नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। चोपडा तालुक्यातील अजंती सीम येथे श्री राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा आणि त्रिदिवसीय कीर्तन सोहळा भाविकांच्या उत्साहात संपन्न झाला। अजंती सीम येथील ग्रामस्थ व तरुण मित्रांच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। अजंती सीम गावाच्या अनंत जन्माची पुण्याई फळाला आली आणि जगाचा मालक सहपरिवार कायमस्वरूपी महादेव आणि ज्ञानोबा तुकोबासह अधिष्ठित झाल्याची भावना फौजी प्रशांत घोडसगावकर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली। या भव्य प्राण प्रतिष्ठा आणि त्रिदिवसीय कीर्तन सोहळ्याचे पहिले पुष्प हरिभक्त परायण विश्वनाथ वाडेकर यांनी गुंफले। या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने ग्रामपंचायत कार्यालय आणि प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रधर्म जपल्यानंतर सर्वांचे लक्ष श्रीरामजींच्या आगमनाच्या तयारीत वळले। सकाळपासून होम हवन पूजेला सुरुवात झाली। ब्राह्मवृंद सर्व शुभविधी शब्दबद्ध करीत होते। महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला। जय गुरुदेव मित्रमंडळाने स्वयंपाकाचे उत्तम नियोजन केले। सकाराम महाराज यांचे शिष्य हरिभक्त परायण प्रसाद महाराज, विटनेर निवासी हरिभक्त परायण सुशील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अजंती सीम गावातील भाविक भक्त परमात्म्याच्या नावाचा जयघोष करीत नामस्मरणात अखंड बुडाली। फुलांच्या अविरत वर्षावात महाराजांचे मुख्य गाभाऱ्यात आगमन झाले। श्रीरामाचे भव्य रूप पाहून महाराजही भारावले। महाराजांनी अतिशय भावपूर्ण नयनांनी श्रीरामजींच्या मूर्तीत अवतरलेला सजीवपणा न्याहाळत शुभविधीला सुरुवात केली। प्रसाद महाराज सीडीवरून एखाद्या नवतरुणाला लाजवेल असे जरजर कळसाच्या दिशेने मार्गोक्रमित झाले। त्यांच्या पाठोपाठ तरुणाईने श्रीरामाच्या नामाचा जयघोष करत 32 किलोचा कळस उंच टोकावर चढविला आणि महाराजांच्या दिव्य हातांनी कळसाने आपली जागा घेतली। या कळसावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला। अजंती सीमसह परिसरातील हजारो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। भव्य मंदिर तर उभे राहिलेच, त्यापेक्षाही भव्य रूप श्रीरामाचे अवतरले। वर्षानुवर्षे श्रीरामजींचे भव्य रूप पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अखंडित कष्टरूपी हातांना विश्रांतीची जाणीव झाली। अजंती सीम गावात श्रीरामजींचा संसाररूपी प्रवाहाला आता कुठे सुरुवात झाली आहे। श्रीरामजींच्या मुख्य मंदिराच्या काचेच्या खिडक्यांचे काम बाकी आहे। मंदिराच्या बाजूला भक्त निवास करणे, मंदिराची मागील जागा सुशोभित करणे अशी कामे शिल्लक आहेत। परंतु आता ही कामे अवघड राहिली नाहीत। आता प्रत्यक्ष परमपिता परमेश्वर जिथे निवासाला आहेत तिथे उणे येते काय राहणार। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अजंती सीम या गावामध्ये 3 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्तांनी इथं महाप्रसादाचा आस्वाद घेतला। जवळजवळ 8 वर्षापासून या मंदिराचं काम सुरू होतं। तसे 10 वर्ष झालेले होते। 10 वर्षापासून या मंदिराचं काम सुरू होतं। या 2 वर्षापासून पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी आपल्या देणगीतून तसेच ग्रामस्थांच्या अपार मेहनतीतून हे मंदिर आज भव्यदिव्य असे मंदिर साकार झालेलं आहे। श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि 3 दिवस कीर्तन सोहळ्याचे आयोजन आज आपल्या अजंती सीम गावामध्ये जवळपास 10 वर्षापासून श्रीरामाची प्रतीक्षा होती आणि आज या भव्यदिव्य सगळ्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत। आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, एक दिवस घेणाऱ्याच्या हातच घ्यावे एवढे दातृत्व लाभलेलं आहे। अजंती सीम गाव परिसर, अजंती सीम वडोदा, दगडी, मोयदा, विठलेर, घोडसगाव, वर्णांते, चोपडा, असंख्य आपल्या या गावांनी मोठं दातृत्व दाखवलं आणि या दातृत्वामधून हे श्रीरामाची प्रतिकृती आज अयोध्येमध्ये भव्यदिव्य श्रीरामाचं मंदिर बनतंय। पण आमचा संकल्प होता की चोपडा तालुक्यामध्ये भव्यदिव्य मंदिर उभं राहावं आणि त्यासाठी अजंती सीम ग्रामस्थांनी, परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या दातृत्वाने हे मंदिर उभं केलंय। आपण आज जे भव्यदिव्य मंदिर पाहतोय, सगळीकडे सजावट पाहतोय, ही अजंती सीम गावाचे छोटंसं गाव, परंतु आज आमचं गाव खूप आनंदी आणि उत्साही। मागील 3 दिवसापासून आम्ही
श्रीरामांचं आगमन आमच्या गावात झालं त्याच्यामुळे आम्ही खूप आनंद आहे. आपण जर सर्वत्र पाहिलं तर आमच्या गावात 3 दिवस गुढ्या उभारल्या गेल्या, संपूर्ण अंगणांमध्ये रांगोळी टाकली गेली, भजनी मंडळींपासून लहान मुलं तर आबाल वृद्धांपासून तर तरुणांपर्यंत श्रीरामांच्या जयघोषात अगदी तल्लीन झालेलं आमचं असं गाव. काल संत सकाराम महाराज यांच्या शुभ हस्ते श्रीरामांच्या मूर्तींचं प्राणप्रतिष्ठा झाले आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावात श्रीरामांचं आगमन झालं आणि श्रीरामांच्या आगमनाने आमचं गाव अधिक पवित्र झालं आणि हा जयघोष आणि आनंद हा द्विगुणित झाला.